मनसेच्या सदस्य नोंदणीला आता आपल्याला माहित असेल तर काल 25 तारखेला सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते या नोंदणीचा शुभारंभ काल पुण्यामध्ये झाला. आज मुंबईमध्ये काल स्वतः शर्मिला ठाकरे उपस्थित होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि आता हळूहळू लोकांमध्ये या संदर्भातली जागृती निर्माण करण्यासाठी आज आम्ही सकाळी प्रभात फेरी काढली, ट्रेनमध्ये जाऊ, टिकट आणि होल्डिंग लागलेली आहे. आणि लोकांना एक आव्हान आम्ही करतो की शेवट असा आहे की आज हिंदूंच्यासाठी जर कोण उभं राहत असेल तर ते सन्मान्य राजसाहेब उभे राहतात, महाराष्ट्र मुसलमानचे नाव उभे ठेवते, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी जर कोण उभं राहत असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहते. आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी सदस्य व्हावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही लोकांना करतोय आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय आगामी काळामध्ये. आज अनेक मुद्दे आहेत की जे लोकांपुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आज कसं झालंय की दोन्ही पक्ष किंवा तिन्ही पक्ष फक्त एकमेकांच्या खोके काढा किंवा मारामाऱ्या करा यामध्ये आज जे लोकांचे बेसिक प्रश्न आहेत आज आम्ही ते घेऊन पुढे जाणार आहोत. आज मला सांगा की खड्डे विरहित रस्ता हे काय रॉकेट सायन्स आहे का? पण ते जर आपण देऊ शकत नसू तर आपण लोकांना काय देणार आहोत? आज महानगरपालिकेचे एवढे करदाते कर आपण भरतो, त्या करच्या बदल्यांमध्ये लोकांना काय सुविधा मिळतात? मला असं वाटतं या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी लोकांपर्यंत आम्ही या पूर्ण माध्यमातून पोहोचवणार आहोत. सर, गेल्या 25 वर्षापासून शिवसेना, ते कसं आहे भ्रष्टाचार तर झालेलाच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही दोन मतं नाही आहेत, 100% झालेल्या आहे. पण मुळात धोरणच नाही. आज 25 वर्षाची सत्तेचे आहे. आज 25 वर्षात तुम्हाला दरवर्षी साधारण 25 ते 35 हजार कोटी आपण पुढे खर्च करायला मिळेल. तुम्ही केलं काय त्याचं? नादड रस्ते आहेत, मुंबईमध्ये पाणी तुमचं ते तुमचंच. तुम्हाला आलेला वेड्याचा झटका हे महानगरपालिकेचं धोरण होऊ शकत नाही. आज तुम्हाला झटका आला, आम्हाला सायकल ट्रॅक बांधायचं, सायकल ट्रॅकसाठी 200-300 कोटी रुपये खर्च केले. आज तुम्हाला झटका आला पेंग्विन आणायचे, तुम्ही पेंग्विन, असं होऊ शकत नाही. शेवट लोकांना काय आवश्यकता आहे लोकांची त्यानुसार मला असं वाटतं महानगरपालिकेचं बजेट ठरलं. आता भाजपकडून देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, मला असं वाटतं जे सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले ते वाक्य फार महत्वाचं आहे की कुठलीही वास्तू म्हणजे वारसा नाही, वास्तू असणं तुमच्याकडे म्हणजे वारसा नाही. वारसा हा विचारांचा असतो, वारसा हा वास्तूंचा असतो.